लाइफ स्किल्स फाउंडेशन नागपुर द्वारा स्वतंत्रता के अमृत महोत्सवी वर्ष के दौरान विदर्भ के युवाओं को देश की सेवा करने और रक्षा और अर्ध सैनिक क्षेत्रों में नौकरी के अवसर प्रदान करने के लिए लाइफ स्किल फाउंडेशन प्रेरित करना चाहता है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान लाइफ स्किल्स फाउंडेशन के अध्यक्ष डॉक्टर राजेश्वरी वानखेड़े द्वारा दी गई। संस्था के अध्यक्ष डॉक्टर राजेश्वरी वानखेड़े द्वारा सुपर 30 के निर्माण की घोषणा की। संगठन ने सेना, नौसेना, वायुसेना, सीआरपीएफ, सीआईएसएफ, असम राइफल्स, आईटीबीपी, बीएसएफ में 30 युवाओं को मुफ्त प्रशिक्षण प्रदान किया। ऐसी जानकारी राजेश्वरी वानखेड़े ने दी। मी डॉक्टर राजेश्वरी वानखेड़े, मी प्रेसिडेंट आहे लाइफ स्किल्स फाउंडेशन ची। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही एक मोठी घोषणा करण्याकरता आपल्या सर्वांना इथे पाचारण केलं। मंडळी, देशाकरता एक पाऊल आणि देशाकरता काहीही, तर लाइफ स्किल्स फाउंडेशन अगदी निःशुल्क मोफत वीर सुपर 30 तयार करण्याचा एक प्रण केला आहे लाइफ स्किल फाउंडेशननी। इथे उपस्थित सर्व डिफेन्स अधिकाऱ्यांसोबत त्यांना मैदानी तसेच जे वर्गामध्ये जे प्रशिक्षण होतं ते तसंच इतर सर्व विषयांवर, म्हणजे अगदी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून पब्लिक स्पीकिंगपर्यंत असं सगळं त्यांना 2 महिन्यामध्ये ट्रेनिंग देऊन आम्ही एक परिपूर्ण सिटिझन आणि परिपूर्ण मुलगा असा 10 डिफेन्सच्या फोर्सेस करता तयार करून हा नोकरीला लावू शकतो, हा प्रण आम्ही आज सर्वांनी मिळून केला आहे। माझ्यासोबत हे आज याचे प्रणेते मी असं म्हणेल की लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, तसेच व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे आणि एअर व्हाईस मार्शल विजय वानखेडे हे प्रणेते आहेत या वीर सुपर 30 आणि तसंच आमच्यासोबत ब्रिगेडियर सुनील गावपांडे असो, कर्नल राजू पाटील सर असो, कर्नल मुकेश शहारे असो, ग्रुप कॅप्टन विजय हरदास असो आणि फ्लाईट लेफ्टनंट मॅडम असो करुणा हरदास मॅडम किंवा अनिल वानखेडे सर जे लाइफ स्किल फाउंडेशनचे सचिव आहेत, या हे सर्व एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबासोबत 400 डिफेन्सचे अजून अधिकारी आमच्यासोबत जुळलेले आहे, तर आम्ही नक्कीच हे पूर्ण करू असं आम्हाला वाटतं। थँक्यू सो मच। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।